हॅलो, हाय, नमस्कार. मी शिवानी वांड्रे. फुडीज कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की पुण्यात सगळीकडेच गोड मिसळ मिळते किंवा गोड पदार्थ जास्त मिळतात. मात्र मी आज ज्या ठिकाणी आले आहे तिथे झणझणीत आणि अशी मस्त स्वादिष्ट मिसळ मिळते. मी आहेत पुण्याच्या रास्ता पेठेत आणि तिथे आबा मिसळ आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. आणि या आबा मिसळमधली मिसळ आज मी टेस्ट करणार आहे. ती कशी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग. आपल्यासमोर आणि मी आता याच्यात लिंबू वगैरे पिळणार आहे. तर यात चिवडा दिसतोय मला पोह्यांचा. साधे पोहे आहेत. शेव आणि बाकी सगळं असं मस्त त्यांनी स्वतः तयार केलेला मसाला आहे. आता मी थांबू नाही शकता, ते मी खाणार आहे. ही तर्री आहे आणि हे सॅम्पल आहे. यांच्यावर दोन्ही दिले जातात. येस, काहीतरी टाकून बघते. तसे पुण्यात जर तुम्हाला असं मस्त असं काय तिखट आणि असं झणझणीत खायचं असेल तर तुम्ही ही मिसळ नक्कीच अनुभवून बघा किंवा खाऊन बघा. मी तर सुरुवात करते आहे आणि लगेच सुरुवात करून सांगते तुम्हाला कशी आहे ती. मस्त मिसळ. स्टार्टला चालू केलं ना का महिना दोन महिने 200-250-300 मिसळ जायच्या. तिथनं पुढं जरा पिकअप पकडला, मग तिथनं मग 500-450. हातगाडीच होती माझी पहिली. हातगाडी ढकलत आणायचो, इथं समोर लावायचं. तिथनं करता करता मग दुकान भाड्याने घेतलं. ते झाल्यावर मग इथं हे दुकान घेतलं मी. मग इथं आल्यापासून रोजच्या 1000-1200 मिसळ जातात. माझी आता आबाची मिसळ झणझणीत आणि स्वादिष्ट अशी मस्त मिसळ खाऊन झाली आहे. त्यांनी त्यासोबत मला ताकसुद्धा दिलं होतं. आणि साधारण 1950 पुणे, नाशिक आणि कोल्हापूर हा जो एसटीचा प्रवास सुरू होता त्याच दरम्यान हा मिसळपाव हा पदार्थ उदयास आला होता. आणि त्यानंतर आजही म्हणजे गेले कित्येक वर्ष झाले हा पदार्थ आवडीनं लोक खात आहेत आणि अजूनही या मिसळवरचं लोकांचं प्रेम कमी झालेलं दिसत नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला झणझणीत आणि मस्तपैकी असं छानसं वेगळं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही आबाची मिसळ नक्कीच ट्राय करू शकता.